नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये दोन हजार सतराचा जो यू पी एस सीचा पेपर आहे त्या दोन हजार सतराच्या यू पी एस सीच्या पेपरमधलं हिस्ट्री जे आहे इतिहास तर त्याचे ऍस्पेक्ट्स आपण बघणार आहोत अँशियंट त्याच्यानंतर मिडिवल आणि त्याच्यानंतर मॉडर्न याच्याबरोबरच आर्ट अँड कल्चर जे आहे तर या सर्वांचे जवळपास तेरा प्रश्न या पेपरमध्ये आहेत ते सगळे प्रश्न आपण बघणार आहोत हा सेट ए आहे तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉट लाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे फेसबुकवरही ग्रुप आहे तिथेही तुम्ही फॉलो करू शकता तर बघूयात दोन हजार सतराच्या पेपरमधले इतिहासाचे प्रश्न आणि जो दुसराच प्रश्न आहे तो इतिहासाचा आहे विथ रेफरन्स टू डिफरन्स बिट्वीन कल्चर ऑफ रिग्वेदी कार्यन्स अँड इंडस व्हॅली पीपल वीच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट आता यावर्षीसुद्धा Indus था था ताने 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 इंडस व्हॅलीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन हजार वीसचं जे बजेट होतं तिच्यामध्ये तिथल्या स्थळांचे रेफरन्सेस आहेत आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट आहे की रिग्वेदिक आणि इंडस व्हॅली कल्चरमधला जो काही डिफरन्स आहे तो इथं विचारला आहे पहिलं स्टेटमेंट आहे अँशंट हिस्ट्रीचा प्रश्न आहे बा रिग्वेदिक आर्यन्स यूज द कोट ऑफ मेल अँड हेल्मेट इन वॉरफेअर वेरियाज पीपल ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन डिड नॉट लिव्ह एनी इव्हिडन्स ऑफ युझिंग बरोबर आहे एकंदरच जे काही आर्यन्स होते त्यांची जी युद्ध शैली होती आणि तिच्यातलं जे काही त्यांचं ॲडव्हान्स नेचर होतं टेक्नॉलॉजी आणि त्या सगळ्या गोष्टी तर ते इंडसपेक्षा खूप ॲडव्हान्स होतं आणि तिच्यामध्ये हे सगळे हेल्मेट आणि त्या गोष्टी वापरल्या जात होत्या इंडसमध्ये त्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळत नाहीत दुसरं स्टेटमेंट आहे ऋग्वेदिक आर्यन्स न्यू गोल्ड सिल्वर कॉपर व्हेअर ॲज इंडस व्हॅली पीपल्स न्यू ओनली कॉपर अँड आयर्न आता एन सी आर टी वाचा कुठलंही पुस्तक वाचा एक बेसिक तिच्यात दिलेलं असतं पहा म्हणजे सादर महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डमध्ये की आपण कुठून काय आयात निर्यात करत होतो तर तिच्यामध्ये हे रेफरन्सेस आपल्याला मिळतात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे तर तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे होतं की कॉपर असेल ब्रांज असेल गोल्ड असेल चेल असेल ते वापरलं जात होतं आणि तिच्यामध्ये आपल्याला ज्वेलरी बॉक्स आणि ते पण रेफरन्सेस मिळतात तर त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे की फक्त कॉपर आणि आयन यांना माहीत होतं हे चुकीचं आहे त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा रिग्वेदिक आर्यन्स हा दोन जर तुम्ही कट केलं तर दोननी तुमचं ऑलरेडी दोन, दोन इथं कट होऊन जातात रिग्वेदिक आर्यन्स आई हॅड डोमेस्टिकेटेड द हॉर्स वेर एज देर वॉज नो इव्हिडन्स ऑफ इंडस व्हॅली पीपल हैविंग बीन अवेअर ऑफ दिस ॲनिमल सी इंडस व्हॅलीमध्ये डोमेस्टिकेशन होतं होतं माहीत नाही पण ते अवेअर होते का तर सुरकोतडामध्ये हॉर्स संबंधीचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात लोथलमध्ये मिळतात सो so, लोथल आणि सुरकोतडा जे काही आहे तर तिथं हे सगळे रेफरन्सेस आहे आणि त्याच्यामुळे तिथं बोन सापडलेले आहे आणि तो हॉर्स असू शकतो असं म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हा स्टेटमेंट तिसरंही चुकीचं आहे तर फक्त अ बरोबर आहे इथं तर ते एक लक्षात घ्या एकंदरीतच प्रश्न साधा सोपा आहे हा ना खूप काही याच्यामध्ये नाही आहे रेग्युलर तुम्ही जर हे बेसिक वाचलेलं असेल तर हा चुकणार नाही तुमचा बारा नंबरचा प्रश्न बघा विथ रेफरन्स टू मणिपुरी संकीर्तन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट आर्ट अँड कल्चरचा प्रश्न आहे हा ना इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेजमध्ये मणिपुरी संकीर्तन वगैरे रेफरन्सेस आपण बघत असतो इट इज द सॉन्ग अँड डान्स परफॉर्मन्स बरोबर आहे सिंबल्स आर द ऑनली म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सी आता इथं परत ऑनली जिथं आला तर खरंच फक्त सिंबल्स वापरलं जातं का नाही अदर दॅन सिमिंग तिच्यामध्ये ड्रमिंग पण असतं आणि बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे हे जे आहे की फक्त एकच वापरलं तर हे चुकीचं स्टेटमेंट ओके okay, ते तुमचे दोन ऑप्शन गेलेत इट इज परफॉर्म टू नरेट द लाईफ अँड डिड्स ऑफ लॉर्ड कृष्णा तर हे बरोबर आहे मणिपुरी संकीर्तन एक आणि तीन असं याचं उत्तर आहे हे त्यावेळेस न्यूजमध्ये पण होत्या ह्या गोष्टी आणि एकंदरच तुम्हाला जी हे आहे आपली स्ट्रॅटेजी की नीड जर तुम्ही वाचलं तर तिच्यामध्ये शक्यतोवर प्रॉब्लेम येत नाही विच हू अमॉंग द फॉलोविंग वॉज वेअर असोसिएटेड विथ द इंट्रोडक्शन ऑफ रयतवारी सेटलमेंट इन इंडिया ड्युरिंग ब्रिटिश रूल बघा दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे आणि सिंपल प्रश्न आहे की रयतवारीशी कोण संबंधित आहे आता तुम्ही पण सांगू शकता की यातलं रीड आणि मुंद्रो हे जे दोन कॅरेक्टर्स आहेत हे संबंधित आहेत सो रयतवारी सिस्टीमशी रिलेटेड हा प्रश्न आहे उत्तर जे आहे याचं सी आहे हा ना लॉर्ड कॉर्नवॉलिस जो आहे तो परमनंट सेटलमेंट जमीनदारीशी संबंधित आहे त्याच्यामुळे आता हा प्रश्न एकदमच सुपरफिशल आहे म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बऱ्याचदा असं की प्रश्न कसे विचारले जात असतील तर सिंपल आहेत हा ना पुढचा प्रश्न बघूयात पंधरा नंबरचा प्रश्न आहे द ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट नाईन्टीन ट्वेंटी नाईन प्रोव्हाइड्स फॉर प्रोव्हाइडेड फॉर आता ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट जो आहे तर याच्यामुळे पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री वगैरे नाही आहे आर्ट्रिब्युरी पावर्स टू मॅनेजमेंट टू क्वेल इंडस्ट्रीयल डिस्प्यूट्स अँड इंटरव्हेन्शन बाय ब्रिटिश कोर्ट इन द इव्हेंट ऑफ ट्रेड डिस्प्यूट अ सिस्टीम ऑफ ट्रिब्युनल अँड द बॅन ऑन स्ट्राईक्स तर हे डी जे आहे हे याच्याशी संबंधित आहे आता गोष्टी एकदम क्लिअर आहे आता हे जे ट्रेड डिस्प्यूट ॲक्ट्स आहेत किंवा फॅक्टरीज ॲक्ट आहे ते परत एकदा करून ठेवा फॅक्टरीज ॲक्टबरोबर मी बद्दलचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तमिळनाडूचं जे टेक्स्टबुक आहे तिच्यात पण ते प्रॉपरली दिलेले आहेत त्याच्या संबंधीचा पण दोन हजार सतरामध्ये एक प्रश्न होता तर ट्रेस डिस्प्यूट ॲक्ट जो होता तो एकोणीसशे एकोणतीसमध्ये आला होता ज्याच्यामुळे स्ट्राईक्स वगैरे त्याच्यावर बॅन केलं गेलं होतं ओके सुमित सरकारमधून आलेला प्रश्न स्ट्राइ आहे बघा हा लाल किताब जे म्हटला जातं आपल्या याच्यामध्ये सुमित सरकार तिच्यातून आलेला प्रश्न आहे रेफरन्स पण शक्य असलं तुम्हाला बघणं पुस्तक तर बघू शकता पुढचा प्रश्न बघूयात फॅक्टरीज ऍक्ट संबंधीचा प्रश्न आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट द फॅक्टरीज ऍक्ट एटीन एटी वन वॉज द व्ह्यू टू फिक्स द वेजेस ऑफ इंडस्ट्रियल वर्कर्स अँड टू अलाव वर्कर्स टू फॉर्म ट्रेड युनियन आता बघा एटीन एटी वन तर हा पहिला फॅक्टरी ऍक्ट आहे लॉर्ड रिपननी आणला होता आणि त्यातलं त्यात लगेच तुम्हाला ट्रेड युनियन्स वगैरे हे नव्हतं याच्यामध्ये काय केलं गेलं होतं तर सात वर्षाखालील मुलांचं जे काही काम करणं होतं ते बंद केलं होतं म्हणजे कमीत कमी सात वर्ष पाहिजे वय फॅक्टरीत काम करायला त्याच्यानंतर वर्किंग आवर्स होते ते कमी करण्यात आले होते हा ना बा म्हणजे एकंदरच वर्कर आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यामुळे हे जे आहे की पार्टिसिपेशन इन केस ऑफ ट्रेड युनियन वगैरे ते जे आहे अलाव टू फार्म ट्रेड युनियन हे चुकीचं आहे पहिलं स्टेटमेंट एन एम लोखंडे वॉज द पायोनियर इन द ऑर्गनायझिंग द लेबर मुवमेंट इन ब्रिटिश इंडिया तर हे दुसरं बरोबर आहे स्टेटमेंट आणि हे आपण वाचतो की नारायण मेघाजी लोखंडे पायोनियर होते लेबर मुवमेंट भारतामध्ये तर दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे हे फॅक्टरीज ॲक्ट मी तुम्हाला सांगितलं एक सेपरेट लेक्चर आपला आहे फॅक्टरीज ॲक्टचं ते मी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला लावून देतो आणि शेअरही करतो तर ते बघून घ्या तर तिच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी वर्क होतील सगळे ॲक्ट जे आहेत ते एकाच ठिकाणी आहेत पुढचा जो प्रश्न आहे तो कमिटी संबंधीचा आहे द ऑब्जेक्ट ऑफ द बटलर कमिटी नाईन्टीन ट्वेंटी सेवन वॉज आता बटलर कमिटी कशासाठी होती तर रिलेशनशिप जे काही आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि इंडियन स्टेट तर त्याच्या संबंधी बटलर कमिटी होती आणि याचं जे उत्तर आहे तर ते डी उत्तर आहे बटलर कमिटी तर हे एक लक्षात घ्या एक तर आता हे सिम्पल आहे म्हणजे कमेट्या ज्या होत्या तर त्या पाठच पाहिजेत आणि त्याचं नेमकं काय हे आहे उद्देश तो आपल्याला माहीत पाहिजे हा जो प्रश्न आहे बघा आता की पर्सनॅलिटी आहे आणि पर्सनॅलिटी कशाशी जोडली गेलेली आहे ते विचारलेलं आहे कन्सिडर द फॉलोइंग प्लेयर्स राधाकांत देव फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ब्रिटिश इंडियन असोसिएशन तर हे बरोबर आहे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ब्रिटिश इंडियन असोसिएशन आणि गजुलू लक्ष्मीनारायसू चेट्टी फाऊंडर ऑफ मद्रास महाजन सभा तर बघा चेट्टी जे आहेत ते मद्रास महाजन सभेचे फाउंडर नाही आहेत तर ते एक मर्चंट होते आणि मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा तुम्ही रेफरन्स बघू शकता है ना आणि द क्रिसेंट नावाचा पहिला न्यूजपेपर त्यांनी सुरू केला होता त्यांचं म्हणजे है ना फर्स्ट इंडियन ओन न्यूजपेपर जो आहे क्रिसेंट तर तिच्यामध्ये चेटींचं रेफरन्स तुम्हाला मिळू शकतो क्रिसेंट नावाचा न्यूजपेपर आहे भारतीयाच्या मालकीचा त्याच्यामुळे फाउंडर ऑफ मद्रास महाजन सभा ते नव्हते मद्रास महाजन सभा आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्ही वीर राघवाचार्यर जी सुब्रमण्यम आय्यर आणि पी आनंद चार्लू तीन थी। जी, हे तीन लोक होती सुरेंद्रनाथ बॅनर्जी फाउंडर ऑफ इंडियन असोसिएशन हे बरोबर आहे आणि याचं जे उत्तर आहे ते एक आणि तीन असं आहे आता हे फॅक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ओके एक काम करायचं की इतिहासाचं पुस्तक वाचत असताना पर्सनॅलिटी बेस्ड गोष्टी थोड्या बघितल्या तर तुम्हाला हेल्प होणार मिडिवल हिस्ट्रीशी संबंधित प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट सी पोर्ट इन द काकतीय किंगडम आता किंगडम किंगडममधलं महत्त्वाचं जे काही सी पोर्ट आहे तर ते हिच्यातलं जे आहे मोटूपल्ली असं आहे आता बऱ्याचदा असे जे प्रश्न आहे ते क्लिक होतील नाही होतील पण एक गोष्ट ल लक्षात ठेवा की बऱ्यापैकी पेपरमध्ये जर रेफरन्सेस वगैरे येत असतील तर त्या केसमध्ये असे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याचा रेफरन्स आपल्याला सापडतो म्हणून पेपरमधले जे ॲन्शियंट हिस्ट्री हिस्ट्रीचे रेफरन्सेस आहेत ते मिस करता कामा नये काकतीय किंगडम जे आहे तर तिच्यातलं सी पोर्ट इम्पॉर्टंट मोठूपल्ली आणि याच्यातला जो काही पॉवरफुल रुलर होता महत्त्वाचा राजा त्याचं नाव गणपती असं आहे काकतीय सो ते एक लक्षात ठेवा हां पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न बघा त्रेपन्न नंबरचा विथ रेफरन्स टू द रिलिजियस हिस्ट्री ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट्स ओके आता हा प्रश्न जो आहे तो जैनिझम बुद्धिजमशी संबंधित आहे आणि तुम्ही जर बघितलं प्रिलेम्समध्ये तर दरवर्षी जैनिझम बुद्धिजमशी संबंधित प्रश्न असतात सौतांत्रिका आणि संमिनितिया वेअर द सेक्ट ऑफ जैनिझम आता हे जे सौतांत्रिका किंवा संमितिया हे जे आहे हे बुद्धिझमशी संबंधित आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे ओके आणि दुसरं जे आहे की सर्व स्तिवादिजम हेल्ड दॅट द कॉन्स्टिट्युअन्ट ऑफ फिनामिना वर नॉट ओनली मोमेंटरी बट एक्झिस्टंट फॉर एवर इन द लॅटन फॉर्म तर हे बरोबर आहे दोन नंबरचं आता बघा जैनिझम बुद्धीजमच्या बाबतीमध्ये फिलॉसॉफिकल प्रश्न किंवा त्याच्या एकंदरच तत्वज्ञानाशी संबंधित प्रश्न सुद्धा विचारले जातात त्याचे अर्थ वगैरे हिन्ञान महा यांचा प्रश्न आपण लास्ट याच्यात दोन हजार सोळाच्या याच्यात बघितला होता तर त्या अनुषंगाने थोड्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही जैनिझम बुद्धिझम प्रॉपरली करून घ्या एन म्हणजे आपलं जुनं ओल्ड एन सी आर टी जे आहे त्यातून केलेलं करीबन बेस्ट हा जो प्रश्न आहे द पेंटिंग ऑफ बोधिसत्व पद्मपाणी इज वन ऑफ द मोस्ट फेमस अँड ऑफ इलिस्ट्रेटेड पेंटिंग ॲट तर पद्मपाणी बोधिसत्व जे आहे तर ती पेंटिंग अजिंतामध्ये आहे हा ना आम्ही शाळेत असताना आमच्या आर्ट अँड कल्चरचे जे सर होते त्यांनी हे शिकवलं होतं हा ना पद्मपाणी बोधिसत्व जे आहे तर पद्मपाणी म्हणजे काय हातात कमळ असलेला गौतम बुद्ध अजिंठामध्ये आहे त्याच्यानंतर पुढचं बघा ट्रॅडिशन्स दिलेल्या आहेत आणि कम्युनिटीज दिलेल्या आहेत की कुठल्या ट्रॅडिश हे आहे की आता वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि त्यांच्या परंपरा आता हा जर प्रश्न तुम्ही बघितला तर चलिहा साहिब फेस्टिवल सिंधीज नंदराज जाट यात्रा गोंड्स आणि वार वारकरी संथाल वारी वारकरी आता बघा आपल्याला माहीत आहे की वारी वारकरी आपण महाराष्ट्रीयन आहोत आपल्याला एज मिळते अशी की आता ही मिळाली एज ह्या प्रश्नामुळे तिच्यामुळे एकदा गोष्ट क्लिअर आहे की संथालचा संबंध आपला नाही ही आपलं आहे महाराष्ट्रीयन आहे वारी वारकरी त्यामुळे संताल आहे चुकीची तिसरी तर तिच्यामुळे हे दोन ऑप्शन तर तुमचे गेलेत आणि ऑब्वियसली मग आता याच्यातलं उत्तर काय असू शकतं तर हे जे आहे चलिहा साहिब फेस्टिवल जर रिजेक्शनमधून तुम्ही काढू शकता हे उत्तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स उरतात फिफ्टी फिफ्टीचा चान्स इथं आहे है ना तर नंदराज झाट यात्रा जर तुम्ही बघितलं तर ॲक्च्युली जी काही नंदराज जाट यात्रा आहे ती उत्तराखंडमध्ये होते है ना नंदादेवी नंदाराज जाट यात्रा आणि तसं पण बघितलं तर ॲक्च्युली हा जो शब्द आहे जाट तर तो उत्तर भारतीय याच्याशी जास्त संबंधित आहे गोंड जे आहे ते मध्य भारताशी येतं त्याच्यामुळे तुम्ही हे ए उत्तर याचं तसं काढलं गेलं होतं आता हा दुसरा प्रश्न जो आहे आर्ट अँड कल्चरशी संबंधित विच ऑफ द फॉलोईंग आर फेमस फॉर सन टेम्पल्स अरसावल्ली अमरकंटक ओंकारेश्वर आता वेगवेगळे वेग सन टेम्पल जे काही आहेत सूर्य मंदिर ती फेमस आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणची पण तुम्ही जर बघितलं ओंकारेश्वर जे काय आहे तर ते सूर्य मंदिर नाही आहे ओंकारेश्वर हिंदू टेम्पल आहे लॉर्ड शिवा हा ना तर आता ह्या प्रश्नाला पण एज कशी आहे की मी लहानपणी गेलो होतो इथं ओंकारेश्वरला माहिती आहे शंकराचं मंदिर आहे हा ना अदरवाईज तुम्ही वाचून जर हे केलं तर तीन नंबरचं ऑप्शन माहीत आहे की शंकराचं आहे तीन ठिकाणी हे केलं उत्तर तुमचं एक आलं तर तुम्ही जर काही प्रश्न बघितले तर तिच्यातलं बघा तुम्हाला ती जे तीन ते पर्याय देतात तिच्यातला एक जो असतो तो चुकीचा जर असला तर मोस्ट ऑफ द ठिकाणी अशा पद्धतीने गोष्टी होतात की त्याला बाहेर काढल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळतं तुमचं तर असं बऱ्याचदा होतं तर ते थोडं लक्षात ठेवायचं पुढचा एक प्रश्न वाक्य आपला हा जो प्रश्न आहे हा क्रोनॉलॉजीशी संबंधित आहे इंडियाज फ्रीडम स्ट्रगल की क्रोनॉलॉजिकल करेक्ट सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहेत असे प्रश्न कॉमन आहेत हिस्ट्रीमध्ये म्हणजे तुम्हाला घटना माहीत पाहिजेत की कधी घडलेल्या आहेत खूप डीपमध्ये जात नाही महत्त्वाच्या महत्त्वाचे विचारता बघा म्युटिनियन रॉयल इंडियन नेव्ही नाईन्टीन फोर्टी सिक्सला झालं होतं आहे त्याच्यानंतर क्विट इंडिया मुवमेंट जे आहे ते नाईन्टीन फोर्टी टू आहे आणि सेकंड राऊंड टेबल कॉन कौन्फ, कॉन्फरन्स नाईन्टीन थर्टी वन आहे म्हणजे काय येणार याचं उत्तर तीन दोन एक असं याचं उत्तर येणार ओके तो सी आचा उत्तर तर सी याचं उत्तर आहे आणि हा प्रश्न जो होता सोपा होता म्हणजे तुम्ही क्रोनोलॉजी जर बघितलं तर ते मार्क्स दोन आपले फिक्स होऊन जातात तर अशा पद्धतीने इतिहास आर्ट कल्चर अँड शिअन मेडिवलचे प्रश्न होते दोन हजार सतराच्या पेपरमध्ये तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटलाईला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो